बनावट फेसबुक अकाउंटवरून ऑनलाईन पद्धतीने घडलेल्या बाललैंगिक अत्याचार व खंडणी या गुन्ह्यातील आरोपितांच्या बिहार राज्यातील बक्सर जिल्ह्यातून उपनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. उपनगर पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 95/2021 भारतीय दंडविधान कलम 354 यासह बाललैंगिक अत्याचार अधिनियम 2014 चे कलम 11(1)(IB)(TV)(V)(12)(15) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे सुधारणेसह कलम 67(a)(67)(c) याप्रमाणे 23 जून 2021 रोजी दाखल असून सदर फिर्यादी यांची पीडित अल्पवयीन बहिणीशी आरोपीने त्यांच्या भावना साहू नावाचे बनावट फेसबुक अकाउंटवरून तिच्यावर पाळत ठेवून वेळोवेळी तिच्याशी संपर्क साधून तिला ऑनलाईन नोकरीचं आमिष दाखवून त्याचे वडील ॲक्सिडेंटमध्ये मयत झाल्याचे व इतर भावनिक गोष्टी सांगून पीडित अल्पवयीन मुलीशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. तिने मैत्री करण्यास नकार दिल्याने तिला वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून संपर्क साधून त्रास देण्याचा त्याने प्रयत्न केला. तसेच पीडित मुलीचा चेहरा एडिट करून त्याखाली अश्लील व नग्न मुलीचे शरीर लावून पीडित मुलीस पाठवून तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी तिला दिली. असे करून पीडित मुलीकडून तिचा फेसबुक आयडी व पासवर्ड त्याने मिळवला. त्यानंतर तिला व्हॉट्सअप व्हिडिओवर 10 लाख रुपयांची मागणी त्यांनी केली. त्या मागणीला देखील पीडित मुलीने नकार दिल्यावर आरोपीने तिला धमकी दिली. त्याच्या धमकीला घाबरून पीडितेने त्याने सांगितले तसेच केले तर आरोपीने तिचे फेसबुक अकाउंटवर तिचे अश्लील फोटो नाबालिक मुलीचे स्त्री मनात लज्जा होईल असे कृत्य करून तिची सोशल मीडियावर बदनामी केल्याबाबत गुन्हा दाखल आहे. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दीपक पांडे पोलीस आयुक्त नाशिक शहर, विजय खरात पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, सिद्धेश्वर धुमाळ सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 4 यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश माईनकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंकज भालेराव पोलीस निरीक्षक, अजनाथ बटुळे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नाईक 17-24 सुनील लोहरे, पोलीस कॉन्स्टेबल 24-29 मुकेश क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंदे उपनगर पोलीस स्टेशन नाशिक शहर यांनी फेसबुककडून आरोपितांचे बनावट फेसबुकचे आयडी ॲड्रेस व फेसबुकला लिंक असलेल्या मोबाईल नंबर्सची माहिती काढून संशयित मोबाईल नंबर्सचे तांत्रिक विश्लेषण शाखा नाशिक शहर यांच्याकडून CDR टॉवर लोकेशन व कॅम्प प्राप्त करून घेऊन सायबर गुन्हे तपास कौशल्याचा वापर करून त्या आधारे बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील इटाडीमध्ये जाऊन आरोपितांचे करंट लोकेशन प्राप्त करून त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. आरोपींची नावे अविकास अजय कुमार मिश्रा उर्फ विकास शाहू, राहणार वॉर्ड नंबर 13 सिलौत पोखरैर जिल्हा समस्तीपूर राज्य बिहार, बनारसी गणेश दुबे राहणार वॉर्ड नंबर 10 इटारही जिल्हा बक्सर राज्य बिहार यांना, अजनाथ बटुळे पोलीस उपनिरीक्षक तसेच सुनील लोहरे पोलीस नाईक, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंदे यांनी अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्यात वापरलेले 3 मोबाईल, 1 Jio 5 डोंगल हे जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पंकज प्रल्हाद भालेराव पोलीस निरीक्षक उपनगर पोलीस स्टेशन नाशिक शहर हे करत आहेत. सदरची उल्लेखनीय कामगिरी दीपक पांडे पोलीस आयुक्त नाशिक शहर, विजय खरात पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, सिद्धेश्वर धुमाळ सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 4, जिलेश माईनकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंकज भालेराव पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनाथ बटुळे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नायक सुनील लोहरे, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंदे उपनगर पोलीस स्टेशन यांनी पार पाडली आहे. कॉल करून नाशिक शहरामध्ये उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक प्रकार घडला होता. त्याच्यामध्ये 23 जून 2021 रोजी आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे. सदरचा गुन्हा हा 354 IPC त्याचप्रमाणे पोक्सो कायद्याप्रमाणे IT Act प्रमाणे असे आपण कलम या गुन्ह्यांना लावलेली होती. त्याच्यामध्ये विषय असा होता की सोशल साईटवरती एका मुलीची जी नाशिक शहरातली आहे ची ओळख झाली एका व्यक्तीशी आणि नंतर त्यानं तिच्याशी मैत्री ऑनलाईन करून नंतर तिचा त्यानं चेहरा जो आहे त्याच्याखाली नग्न फोटो टाकून तो तिला दाखवला की हा तुझा फोटो आम्ही तयार केलेला आहे, हा मी तुला आम्ही व्हायरल करून देऊ अशी धमकी दिली होती. आणि त्याच्यानंतर
तिला जबरदस्तीनं की मी हे व्हायरल करायचं नसेल तर तुझं मला नग्न अवस्थेतील रूप मला तू तुझ्या व्हिडिओ कॉल व्हॉट्सअपमध्ये करून मला दाखवशील. त्याप्रमाणे तिने घाबरून तसं केलं होतं. आणि त्याच्यानंतर तिला त्यांनी सांगितलं होतं की हे जर मी व्हॉट्सअप व्हायरल करू नको तर मला 10 लाख रुपयापर्यंत तू खंडणी दिली पाहिजे असं तिला तो ब्लॅकमेल करत होता व्यक्ती. आणि मग तिनं सदरच्या प्रकाराला कंटाळून पोलीस स्टेशनमधून तिनं 23/21 रोजी तक्रार केली होती. त्याच्यानंतर सदरचा तपास आमच्याकडचे PI भालेराव यांच्याकडे होता. आणि मग त्याच्यामध्ये असं तपासामध्ये आपण निष्कर्षापर्यंत पोहोचलो की सदरचे आरोपी जे आहेत हे 2 आहेत आणि ते बिहार समस्तीपूर जिल्हा या भागातील आहे. त्याच्यानंतर आपण PSI बटुळे यांची एक टीम आपण मिळालेल्या माहितीच्या आधारे बिहारमध्ये पाठवली होती वरिष्ठांची परवानगी घेऊन. त्याच्या आधारे अविकास अजय कुमार मिश्रा उर्फ विकास शाहू आणि बनारसी गणेश दुबे हे 2 लोकांना आपण बिहारमधून ताब्यात घेऊन आणलेलं आहे. त्यांना आपण अटक केलेली आहे आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली पण दिलेली आहे आणि सध्या ते पोलीस कस्टडी. तिथं ते वेद वगैरे शिकवतात किंवा धार्मिक शिक्षण वगैरे शिकवतात अशी बेसिक माहिती आहे. परंतु अजून त्याच्यामध्ये आपला तपास चालू आहे. त्यांनी असे काही प्रकार केले आहेत अजून त्याबाबतची माहिती घेणं चालू आहे.